आजवर तुम्ही मला तुमची बहीण मानलंच नव्हतं वय. ए अगं विडी आहे का असं नाही, पण शेवटी मानलेलं नातं आणि रक्ताचं नातं ह्यात फरक असतोच ना. आता ज्याला पण बघ कसा फरक जाणवायला लागल तो. नाही अरे नुक ताई, हेच तर आपल्याला करायचं नाही. जयदीपला कुठला भी फरक जाणवू द्यायचा नाही आपण. समद पहिल्यासारखंच आहे असंच त्याला वाटायला पाहिजे. असं नसतंय होत ग जया करता, तर समद जगच आता उरफाट झाले. आणि आपण किती बी ठरवलं ना की नाही जाणवू द्यायचं, तरी सत्य स्वीकारावं लागणारच ना. असो सोड, माई आली आहे देवळात ना, तिच्याशी जरा बोलून येते, तिला बी भेटून येते. काय हो मालकीन बाई, अशा का बसायला येत, बरं नाही वाटत. नाही हो, ती देवळात जाऊन आली ना, उन्हाची जरा झळ बसली म्हणून जरा वाऱ्यावर बसले होते. ठीक आहे, बरं वाटायला लागलं की सांगा, थोड्याच वेळात निघायचं आपल्याला. कुठं आता आणि कुठं निघायचं? ती टेस्ट करायची आहे डीएनए ची. डीएनए टेस्ट? ही आता काय नवीन खूळ काढलं? माझं काही नाहीये, तुमच्या थोरल्या सून बहिणी खूळ काढले. आता जयदीपराव का गौराबाई यातलं आपलं अपत्य कंच हे कळण्याकरता. ह्या बाईची खोड काय जाणार नाही, काय म्हणावं हिला. पण तिने सांगितलं म्हणून आपण कशाला टेस्ट करायची? राहू दे, समद्यांचं ठरलंय सगळ्यांचंच. म्हणजे काय ग माई, लगेच देवळात बी जाऊन आलीस ना? आणि आता तर काय, तुझी लाडकी गौरी तुझी लेकच झाली म्हटल्यावर आमचा पत्ता कोटच म्हणायचा. ए बाई, तू आता माझं डोकं खाऊ नकोस. हा तुझा पत्ता हाय तिथंच आहे. आणि आता गौरी जरी माझी लेक झाली असली तरी आता ती तुझी बहीण झाली आहे, याचा आनंद मान की. अगो माई गंमत करत होते की त्याचा आनंद आहेच की मला. पण आपल्या जयाचं काय झालं असेल, त्याला काय वाटलं असेल? त्याच्यावर तर आबाळच कोसळलं ना. माई तू बोललीस का ग त्याच्याशी? नाही ग, नाही बोलले अजून. पण आता ह्यो जो नवीन नात्यांचा गुंता झालाय त्यामुळे तो फार गोंधळून गेला असेल. पण जयदीप असा लेचा पेचा नाही. हा का तुला आमचे संस्कार हलके वाटायले? नाही मालकीन बाई, रेणुकाताई म्हणायला ते बरोबर आहे. अहो जयदीपरावांशी बोलायलाच पाहिजे आपल्याला एकदा. होय हो बोलणारच आहे, पण त्याआधी मला या शालिनीला चांगलं खडसावलं पाहिजे. का का म्हणजे हे डीएनए टेस्टचं काय नवीन नाटक काढलंय तिनं? माई तसं असेल ना तर आपल्या जयाला बी खडसाव. नाही त्याचं बी तेच म्हणणं आहे, टेस्ट करून घ्यायची. बाय जयदीपरावांचं बी हेच म्हणणं आहे. उगा कोणाच्या मनात शंका राहिली झाल मग तर काय, बोलणंच खुंटलं. जर मी त्याला नकार दिला तर त्याचं मन दुखावलं. नग मी तयार आहे. जयदीप काय गरज आहे ती टेस्ट करायची? का असं वागलेस तू? का परक करून टाकायलास आम्हाला? काही गरज नाही ती टेस्ट बिस्ट करायची. हे बघ गौरी, अम्माने जे सांगितलंय, रंगनाथने मरताना जे सांगितलं ते खरंच असणार. अरे पण त्यानं काहीही फरक पडत नाही, मान्य आहे मला. पण तू मलाही समजून घे, सगळं सत्य अचानक माझ्या समोर आलं.
मोठा शॉक बसला होता मला. माझ तरी काय झालंय दुसरं? उलट तुला तुझं मूळ सापडलं गौरी. तुला तुझ्या हक्काची माणसं मिळाली आहेत. माझ्या बरोबर उलटच झालं. इतकी वर्ष ज्या माणसांना मी आपलं समजत होतो ते मला आपलं समजत होते. ते सगळंच खोटं निघालं. या गोष्टीचा खूप विचार केला मी. आणि सॉरी. कशाबद्दल? काल तुझ्याशी ज्या पद्धतीने वागलो ना मी त्याबद्दल. असं नाही, कान पकडून म्हण. ठीक आहे. सॉरी. माझं नाही, तुझ. सॉरी. त्याची काही भी गरज नाही. तुला जे वाटलं ते कुणाला भी वाटणं साहजिकच होत. तू लवकरात लवकर या इचारात बाहेर पडावं म्हणून बोलत होते. माहिती आहे मला. आता आलोय मी या सगळ्यातून बाहेर. एक सांगू, तू माई दादांची मुलगी आहेस या गोष्टीचा खूप आनंद आहे मला. आणि ज्यांनी या घरासाठी दादांसाठी आपल्या जीवाचा त्याग केला त्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो मला. त्यांनी आपली अदलाबदल केली याच प्रेमापोटी. आय एम प्राऊड ऑफ हिम. आता जर मी माई दादांचा मुलगा नाही आहे हा विचार करून डिप्रेस झालो ना तर तो त्यांचा अपमान असेल. सो नाव आय एम कम्प्लिटली फाईन. नॉर्मल आहे मी. मग आता काय गरज आहे ती टेस्ट करायची सांग बघू. सगळ्यांची खात्री होण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे शालिनी वहिनींचं तोंड बंद करण्यासाठी. नाहीतर सतत त्या काही ना काहीतरी खुसपट काढून तुला त्रास देत राहणार. बाई दादा निघायचं. बाई चला निघूया. जयदीप आता तुझी मनस्थिती कशी आहे बाळा? बरा आहे मी. आता काल थोडा डिस्टर्ब झालो होतो पण आता जे आहे ते सगळं स्वीकारलंय मी. बघितलं का? म्हणलं होतं तुम्हाला मी आपला जयदीप असा लेच्या पाच्या नाही. अरे देवा अजून हितच आहे वय तुम्ही. जावा लवकर जावा. डॉक्टर वाट बघायली आहेत. त्यांचा फोन येऊन गेला. ओ वय जातो जातो. काय ग लईस घाई आहे तुला? माई घाई मला नाही ओ डॉक्टरांना आहे. अपॉइंटमेंट घेतली ना व टायमात पोचायला पाहिजे. ठीक आहे निघतो आम्ही. घरावर लक्ष ठेवा. हा चल गौरी. भद्रे आमची माणसं पोचतील तिकडं टेस्टसाठी. ध्यानात ठेवायचं. गौरी माई दादांची लेख आहे असा रिपोर्ट द्यायचा नाही. हा देवा झालं आपलं काम. झालं झालं असल्लार भाऊ काय करायला दिसना झालं. चहा होत आलोय. अरे मग आम्हाला सांगायचं की? अरे आम्हा त्या धक्क्यातून अजून सावरलीच नाही. मग दुसरं कोणाला तरी सांगायचं. कुणाला सांगणार? समजे गेलं टेस्ट करायला. ते आले नाही अजून? नाही त्यांचा फोन आला होता येतील थोड्या वेळात. तुला चहा हवाय का? केलाच आहेस तर दे जरा. हा बस घेऊन येतो.
काय रे म्हणला रे भाऊ? आता तसं बी अम्मानी जे काय सगळं सांगितलं तेच खरं असण्याची दाट शक्यता आहे बघ. पण तरी बी DNA टेस्ट मधनं गौरीच आपली धाकटी बहीण आहे हे सिद्ध झालं तर? अरे तर बरंच आहे की आपल्याला अजून एक सख्खी बहीण मिळेल. तसं नाही म्हणला रे भाऊ, जयाचं काय? अरे उलट त्याला बी आनंद होईल. तुझ्या डोसक्यात सिराना झालंय मल्हार भाऊ, मी काय म्हणा लागलोय ते? काय म्हणालायस तू? अरे जया जर आपला धाकटा भाऊ राहिलाच नाही तर सगळी गणितच बदलतील की? अरे उदय आपल्यावर आहे, ती गणित बदलायची का नाही ते. टेस्ट मध्ये फेल झाला तर? ए फेल काय म्हणालाय सर? ते काय स्पर्धा आहे वय? हे बघ, त्या DNA टेस्टचा निकाल काय बी लागू दे, आपल्यासाठी सगळं पूर्वीसारखंच आहे, काय बी बदलणार नाही. पूर्वीसारखं राहील असं वाटतंय तुला का? नको राहायला. अरे जयदीप जर शिर्के पाटीलच नाही राहिला तर शिर्के पाटलांचा नंदिनी गृह उद्योग त्याच्या हातात सांभाळायला देणं बरं दिसेल का? मग कुणाच्या? तुझ्या हातात सांभाळायला दिलेलं बरं दिसेल. माझ्या? मी असं म्हणलंय मल्हार भाऊ. मग अरे माझ्या आधी कुणाचा नंबर लागतोय? अरे तुझाच नंबर लागतोय, तू आमचा थोरला भाऊ आहेस, त्यामुळे पहिला नंबर तुझा लागतोय आणि तुझाच हक्क आहे. हे बघ उदय, मला काय वाटतं माहित आहे का? जे काम मला जमत नाही का नाही त्याच्या वाट्यालाच जात नाही मी. ज्याला जे जमते त्यानेच ते करावं. अरे प्रयत्न केल्यावर जमल की हळूहळू, आणि त्यात काय एवढा अवघड आहे? मी आहे की मी करतो की मदत. बर, तुला मला मदत करायची आहे, मग एकच मदत कर. अरे फक्त सांग म्हणला रे भाऊ, लगेच मदत करतो. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, नंदिनी गृह उद्योग बाहेरच्या कुणाच्या हातात जायला नको. काय म्हणालाय सोते, इतकी वर्ष तो आपला लहान भाऊ आहे, एका दिवसात त्याला असं परख करायलाच पाहिजे. तुला मदत कसली पाहिजे तेवढी सांग. हा इच्छा आपे आणि सांग कसा झालाय ते. ही मदत वे? हा तू तेवढीच कर. हा हळू 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 हळू. अरे गरम आहे, ओढलं का? चांगलंय, काही टॅबलेट्स लिहून देतोय, त्याने फरक पडला पाहिजे. पण तरी बरं नाही वाटलं तर मुलीला घेऊन परत या. टेक केअर. चालेल, थँक्यू. वेलकम. काय मग डॉक्टर भद्रे? बोला शालिनी ताई, काय म्हणताय? काही नाही, आली होती का आमची माणसं? हो आले होते सगळे. झाली का मग टेस्ट? हो हो झाली. लागला का मग निकाल? अहो या टेस्टचा निकाल एवढ्या लगेच लागत नाही, पण आता तुम्हाला पण घाई होती आणि जे एदितने सुद्धा रिपोर्ट लवकर द्यायला सांगितलं होतं, म्हणून मी 4 वेगवेगळ्या लॅब्स मध्ये सॅम्पल्स पाठवणार. कदाचित उद्यापर्यंत येतील रिपोर्ट. वा वा, लई फास्ट चालले काम. चांगलंय चांगलंय, आपलं डील विसरू नका. हो हो नक्की. आणि जयदीप म्हणलात, ओळखता का एकमेकांना? हो म्हणजे काय, लंडनला आमचा एकच ग्रुप होता, आम्ही एकाच युनिव्हर्सिटी मध्ये शिकालो होतो. वा, नाही पण युनिव्हर्सिटी राहिली लंडन मध्ये, आपले संबंध त्याच्यापेक्षा पण लई जुने आहे, म्हणजे आपल्या वडिलांपासून आहे. ते विसरू नका. हो असं कसं विसरेन, आमदार साहेबांनी बाबांना फोन केला होता. मी सांगितलं होतं. रिपोर्ट आले की लगेच कळवतो, डोंट वरी. यस ठेवा. काय हो जाऊ बाई, काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? डोंट वरी. हा चला डोंट वरी डोंट वरी, बरं झालं. चला आता मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणाला होता ना काटा पडला तरी आणि छापा पडला तरी बॅटिंग आपलीच, हे कसं काय तरी इसकटून सांगा की? ते जाऊ दे, तुला नाही कळणार. एकच लक्षात ठेवायचं आपल्याला, हे बघ, जर जयदीप माई दादांचा मुलगा निघाला रिपोर्ट मध्ये तर मग गौरी परत आपल्याला आणि त्यांना, पण जर रिपोर्ट मध्ये गौरी त्यांची मुलगी निघाली तर जयदीप या घरचा जावई म्हणार. त्यानं काय म्हणणार आहे? गौरी तर आतापासूनच म्हणायली की त्यानं काय बी फरक पडणार नाही म्हणून. तिच्या बोलण्यानं काय फरक पडणार आहे ग? काय फरक पाडायचं आहे हे आपलं काम आहे. काय करणार आहात तुम्ही? जरा धीर धर, रिपोर्ट येऊ देत, मग बघ ही शालिनी काय करते ते. Thank you.
माई दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दे माई मला दे. हात नगला उठरेला. आज मी देणार आहे तुला कॉफी आणि गौरीला चहा. अहो पण गौरा बाई तर झोपलेत अजून. वय थांबा मी उठवतो तिला. अरे नगर नग उठवू नगस. शांत झोपली पोर निवांत झोपू दे तिला. पण माई तिचा चहा थंड होईल. हो परत गरम करून आणते येतोय की. तेच की. बरं तुम्ही आत तरी या. नाही नको तिची झोप डिस्टर्ब होईल र. झोपू दे तिला. तू तुझी कॉफी घे बघू. थँक्यू. जयदीपराव तुम्ही बरे आहेत ना. असं का विचारताय तुम्ही. ती बातमी कळल्यापासून तुझ्याशी निवांत बोलताच आलं नाही ना म्हणून. जयदीपराव काय बी झालं तरी तुम्ही परक वाटून घेऊ नका बरं का. दादा असं फॉर्मल बोलून आता तुम्ही परकेपणा करताय. बघा काय म्हणलं होतं मी तुम्हाला. अरे यांना लय टेन्शन आलतं. त्यांना वाटलं तुझ्या मनाला काय वाटत असल काय चलबिचल झाली असल. दादा तुम्ही जरी मला जन्म दिला नसला ना तरी मी तुमचाच मुलगा आहे. तुमच्या संस्कारात वाढलेला. इतकी वर्ष जशी गौरी तुमच्यासाठी होती ना तुमची मुलगी नसून तुमची मुलगीच होती ना ती. आता मीही तसाच आहे असं समजा. ऐकलं का झालं ना मनावरच वजन हलक. एकदम हलक हलक वाटायलंय बघा. गुड मॉर्निंग माई. माईने आज आंबड नाही घातलं केस मोकळे सोड. तुम्ही आणि पूजा मुखाला अमावस्या होती भूताने झपाटलं काय तुम्हाला. पूजा करायला ना मी. सूर्य बी जागेवरच आहे. काय हो जाऊ बाई तुम्ही तर रिपोर्ट मॅनेज करणार होता ना. मग काय हे तू उशीला साकडं घालताय. हा कसं आहे देवकी आपण किती बी प्लॅनिंग केलं तरी बी अनिश्चितता असतेच का नाही. नशिबाची साथ असावीच लागते. आपण तुम्ही तर नशिबाची मर्जी तुमच्या बाजूने फिरवता की. लास्ट टाइम मोठं प्लॅनिंग केलं होतं काय झालं. ती गौरी परत घरी आली का नाही. कोणामुळं. देवीमुळं. म्हणून का नाही आता पहिल्यांदा देवीला आपल्या बाजूने करायले. म्हणजे इथं बी तुमचं राजकारण. नमस्कार कर. मना समद आमच्या मनासारखं होऊ दे. समद मनासारखं होऊ दे आंबाबाईचा. उदो उदो. जयदीप शिर्के पाटील आतमध्ये असेल जा. थांब थांब थांब. काय चाललं आतमध्ये इकडे. कोण र तू आणि तुला कोणी सांगितलं शिर्के पाटलांचा वाडाय म्हणून. ओ बाहेर एवढी मोठी पाटी लावली गौरी जयदीप शिर्के पाटील. बस बस बस. मोठा मला वाचून दाखवतोय पाटी. काय गा माई. डॉक्टर भरजरेकडनं आलोय ये रिपोर्ट द्यायचे होते. आम्ही देतो हा त्यांना. जातो जातो काही ते सही करा. हा सही हे सही कर ग. मी करू का. चौथी नापास आहे. तुम्हाला कसं माहिती. कर पटकन. वाचत बसणार ये. बरं झालं ग बाय. बघ आता प्रार्थना केली आणि फळाला बी आली. एक बेस झालं आपण असताना यो मुलगा आपल्याला रिपोर्ट द्या. बाबा तू कसं थांबला जातो आता. पेन द्या. पेन दे. ये तुझा पेन. जा काय गिफ्ट आहे का चॉकलेट आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह
यूट्यूब चैनल।